व्हॉइस न्यूज प्रवास सत्याचा। जगभरात कोरोना व्हायरसने कहर केला असताना या विषाणूंचा प्रादुर्भाव थांबविण्याबाबत सर्व स्तरात प्रयत्न होत आहे। शिर्डी शहरात रोज हजारोच्या संख्येने भाविक येतात, तर येथील साईबाबा सुपर स्पेशालिटी आणि साईनाथ रुग्णालयात असे दोन रुग्णालय असून या ठिकाणी 3,500 अधिक रुग्ण आणि नातेवाईक या दोन्ही रुग्णालयात असतात, त्यामुळे या रुग्णालयात विशेष काळजी घेतली जाणार आहे। शासनाने सांगितल्याप्रमाणे या विषाणूंचा प्रादुर्भाव थांबविण्याबाबत शिर्डीतील या रुग्णालयात येणाऱ्या जाणाऱ्या रुग्णांची आणि नातेवाईकांची प्रवेशद्वारावरच तपासणी होणार असून नुकत्याच झालेल्या डॉक्टरांच्या बैठकीत रुग्णालयातील कर्मचारी डॉक्टर आणि स्वच्छता यावर विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे यावेळी श्री साईनाथ रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी मैथिली पितांबरे यांनी सांगितले। आज संपूर्ण जगभरात कोरोना विषाणू संसर्गामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। या दृष्टिकोनातून शिर्डी संस्थान तसंच शिर्डीचे दोन रुग्णालय, साईनाथ रुग्णालय आणि साईबाबा रुग्णालय, इथं रुग्णालयातील सर्व कर्मचारी, डॉक्टर्स असू दे किंवा इतर स्टाफ नर्स आणि वर्गचार कर्मचारी यांच्याकडे जनजागृती होण्याविषयी आम्ही कालच रुग्णालयातील डॉक्टरांची प्रथम एक मीटिंग आयोजित केली आणि सदर विषाणूबाबत होणारा जंतुसंसर्ग हा कशा पद्धतीनं होतोय किंवा हे टाळण्यासाठी आपण आपल्या स्तरावरती काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत हे त्यांच्याकडून सूचना स्वरूपात आम्ही त्यांचं म्हणणं ऐकलं डॉक्टरांकडून आणि आमच्याही काही प्रतिक्रिया आम्ही प्रशासन म्हणून त्यांना सांगितल्या। तर आता या दृष्टिकोनातून जसं डॉक्टरांशी आम्ही काल संवाद साधला तसंच आज आम्ही आमच्या इतर कर्मचाऱ्यांशी देखील संवाद साधला आणि याच्यामध्ये हा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल, हा जंतुसंसर्ग टाळण्यासाठी आपल्या स्तरावरती काय उपाययोजना कराव्या लागतील या सूचना आम्ही दिल्या। कोरोना व्हायरसच्या विषाणूंपासून काळजी घेताना हे रुग्णालयात विशेष काळजी घेताना दिसत असून या रुग्णालयात रुग्णांनी किंवा नातेवाईकांनी यांनी माहिती देऊन आत प्रवेश करावा आणि अनावश्यक गर्दी टाळावी असे आवाहन डॉक्टर पितांबरे यांनी केलंय। आता प्रथमतः याच्यामध्ये डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की जसं शासनही सांगते आपल्याला की शक्यतो गर्दी करू नये, गर्दीचे कार्यक्रम टाळावेत किंवा देवस्थानच्या ठिकाणी तुम्ही जाऊ नये, त्याच पद्धतीने आम्हालाही डॉक्टरांनी सांगितलं की दोन्ही रुग्णालय मिळून जवळजवळ 3,000 ते 3,500 लोक रोज दोन्ही रुग्णालयामध्ये असतात, त्याच्यामध्ये रुग्ण असू देत किंवा रुग्णांचे नातेवाईक असू देत, तर हे आपल्याला सर्वप्रथम कमी केलं पाहिजे। त्या दृष्टिकोनातून त्यांचं असं सजेशन आमच्याकडे आलं की गेटवरतीच आपण त्यांना विचारायचं की तुमचं काय आहे किंवा तुमचं तुम्ही स्वतः पेशंट आहात का, तर जो पेशंट असेल ज्याच्याकडे केस पेपर असेल त्याला आपण आत एंट्री द्यायची किंवा एखादा क्रिटिकल पेशंट असेल तर त्याच्याबरोबर एक नातेवाईक जरूर सोडायचा, तर हे केलं तर आम्हाला शक्यतो गर्दी टाळता येईल। त्यानंतर आतमध्ये आल्यानंतर जेव्हा ओपीडीमध्ये रुग्ण जातो त्यावेळेस प्रत्येक रुग्णाला आम्ही रुग्णाच्या हातावरती किंवा नातेवाईकाच्या हातावरती हँड सॅनिटायझरचा एक पफ मारायची विनंती डॉक्टरांनी केली आणि आम्ही ते देखील मान्य केली की असं केलं तर निदान त्यांचा जंतुसंसर्ग कमी राहील किंवा हाताची स्वच्छता चांगली घेता येईल। त्यानंतर प्रत्येकानं आतमध्ये एंट्री करताना मास्कचा वापर, आता सगळ्यांकडेच नातेवाईकांकडं मास्क असतात असं काही नाही रुग्णांकडं, तर ॲटलिस्ट त्यांच्या रुमालाचा वापर हा देखील त्यांना करता येईल, तर त्या पद्धतीचंही आम्ही थोडंसं सुरुवात हॉस्पिटलला केलेली आहे आणि या दृष्टिकोनातून जेवढ्या आम्हाला उपाययोजना करता येतील त्या पद्धतीने आम्ही उपाययोजना करत आहोत। तसेच रुग्णालयात एक क्वारंटाईन वॉर्ड आणि एक आयसोलेशन वॉर्ड देखील आम्ही तयार केलेला आहे दोन्ही रुग्णालयात, परंतु आत्तापर्यंत आपल्याकडं एकही रुग्ण संशयित किंवा बाधित सस्पेक्टेड असा आढळलेला नाही आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारची काळजी करायचं कारण नाही हे माझं मात्र सगळ्यांना निवेदन राहील। जर का तशी काही एखादा रुग्ण आला किंवा असा वाटला तर त्याची कशी त्याच्यावर उपाययोजना करता येईल त्याबाबत आम्ही मात्र आता प्रयत्नशील आहोत। धन्यवाद। प्रतिनिधी गणेश भालेरावसह सुवर्णा ताकटे, ओएस न्यूज, शिर्डी।